नंदुरबार जिल्ह्यातल्या अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या धांद्रे बुद्रुक या गावात अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून एक सुगंधी भेट देण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातल्या धांद्रे बुद्रुक गावातला हा लग्न सोहळा. मनोज आणि शुभांगी यांच्या लग्न सोहळ्याची ही लगबग. हा विवाह सोहळा वेगळा ठरला कारण यात पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलं. मानपान साडी चोळी अशी रिटर्न गिफ्ट न देता चंदनाची रोपं रिटर्न गिफ्ट देण्यात आली. तब्बल 1500 चंदन आणि रक्तचंदनाची रोपं यावेळी वऱ्हाडींना देण्यात आली. एक नवीन संदेश लोकांमध्ये जायला पाहिजे म्हणून चंदनाची रोपं आणून ते एक आहेर ज्याप्रमाणे समाजात परंपरा असते द्यायची त्याप्रमाणे आपण ते चंदनाचे झाडं नातेवाईकांना वाटायची आणि जे पाहुणे मंडळी येतील त्यांना सुद्धा ती द्यायची. त्याच्याने एक चांगला मेसेज सुद्धा समाजात जाईल आणि झाडांची संख्या सुद्धा वाढेल. आता ही सगळी रोपं कुणाच्या अंगणात तर कुणाच्या शेताच्या बांधावर उगवणार आहेत. वऱ्हाडींनीही या कल्पनेचं स्वागत केलंय. हा उपक्रम जो आहे आम्ही त्याच्यामध्ये बाकीच्या लग्नांमध्ये आहेर किंवा साडी वगैरे देता पण आम्ही त्याच्याऐवजी एक चांगला उपक्रम राबवतोय, झाडे लावा झाडे जगवा. इतरांनी पण हा संदेश अनुभवायला पाहिजे. चांगला उपक्रम आहे कारण की सगळे लोक आहेर देतात आणि त्या झाडांचा उपयोग पण नाही होत. जर झाडं लावले तर पर्यावरणाला एक संरक्षण म्हणून, कारण की आता फार गरज आहे झाडं लावण्याची, त्याच्यामुळे सगळ्यांनी झाडं लावले पाहिजे आणि हा उपक्रम सगळ्या लग्नांमध्ये चालला पाहिजे कारण की झाडांचा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे झाडांनी आपलं देशाचं जगाचं संरक्षण होणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये एक वृक्ष आणि देही चंदनाचं वृक्ष एक रिटर्न गिफ्ट या स्वरूपात दिलं जात आहे आणि ह्याच्याने जनजागृतीही होते किंवा झाडे लावा झाडे जगवा आणि वातावरण जे आज आपल्या वातावरणात जे बदल झालेले आहेत वृक्षतोडीमुळे तर त्याच्याने एक पर्यावरणावर पण पर्यावरणाचं पण रक्षण होईल. सगळे लोक सांगतात झाडे लावा झाडे जगवा पण मुळात कोणी ते करतच नाही, म्हणून जाधव लोकांनी हे जे केलंय ते खूप चांगलं काम केलंय की सगळ्यांना रोपं दिले आणि सुरुवात केली. त्यांनी दुसऱ्यांना एक चांगलं हे दिलंय सल्ला की तुम्ही पण असं काहीतरी करा आणि झाडे पर्यावरणाचा समतोल राखा. राज्य सरकारच्या वृक्ष लागवड अभियानाला हा विवाह सोहळा पूरक ठरणार असल्यानं नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या लग्न सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. मला देवीदास पाटील कुटुंबियांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी आज पर्यावरण हे डोळ्यासमोर ठेवून झाडे लावा झाडे जगवा संदेश देत आणि चंदनाची रोपं आज या ठिकाणी आलेल्या पाहुणे मंडळींना सर्वांना देऊन एक पर्यावरणाचा एक चांगला संदेश या विवाहाच्या निमित्तानं दिलेला आहे. लग्नात वऱ्हाडी मंडळींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून अमाप खर्च केला जातो पण अशा पर्यावरणपूरक भेटी दिल्यानं पर्यावरणाला मोठी मदत होणार आहे. चंदनाच्या झाडाचा हा सुगंध सगळ्या वऱ्हाडींच्या अंगणात दरवळणार आहे. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.